नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? मी आहे पूनम, जेएलपीटी मराठी मध्ये तुम्हा सर्वांचं भरभरून स्वागत। मंडळी, आमच्या पहिल्या व्हिडिओला तुम्ही जो काही प्रतिसाद देताय, जी काही साथ देताय, त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद। आपल्या चॅनलवरती जी मंडळी नवीन असतील, खास त्यांच्यासाठी मला सांगायचंय की आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये एक लिंक शेअर केली आहे, तर ती आमच्या पहिल्या व्हिडिओ जी आहे ती नक्की पहा, ओके? त्यानंतर तुम्ही हा व्हिडिओ पहा। आपल्या रेग्युलर मंडळींसाठी खाली एक उजळणी म्हणून टेस्ट आम्ही दिलेली आहे, तर तुम्ही पाहू शकता तुम्ही जो काय आता अभ्यास केलाय एक दोन तीन दिवसांमध्ये, तर ते तुम्हाला पूर्ण आठवतंय का वगैरे, त्यासाठी चालेल ना? ठीक आहे, आजच्या आपल्या भागामध्ये आम्ही घेऊन आलोय नवीन लेटर्स आणि नवीन प्लेस, तर तयार आहात ना? शिकूया नवीन अक्षर। का, की, कू, के, को। आणि काय शिकणार आहोत? गा, गी, गू, गे, गो। तर बघूया हिरागाना लिपीमध्ये का कसा काढतात। पहिल्यांदा बघून घेतो मी कसा काढताय। ओके, आपण स्ट्रोक ऑर्डर मध्ये बघूयात कसा काढलाय। पहिली काढली आहे अर्धी वाटी, ओके। त्यानंतर काय केलंय, मध्ये उभी रेघ काढली आहे, ती थोडीशी तिरकी केली आहे, म्हणजे तिरकी रेघ ओढली आहे, ओके। त्यानंतर काय केलंय, एक तेन, याला तेन म्हणायचं, ओके। एक तेन दिलाय, म्हणजे तीन स्ट्रोक मध्ये का काढून झालाय। आहे की नाही सोप्पा? काचे शब्दार्थ बघूयात आपण, थोडेसे इंटरेस्टिंग आहेत। खागी म्हणजे काय? चावी, ओके। आता दुसरा शब्द आहे खैशा, त्याचं काय केलंय? खैशा। खैशा म्हणजे कंपनी। आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की मी का शिकवलाय आणि ख कस काय प्रोनाऊन्स केलंय, ओके। तर याच्याशी रिलेटेड मी तुम्हाला एक थोडक्यात माहिती सांगणार आहे, ती नक्की कुठेतरी नोट करून ठेवा, ओके। आता बघूयात मी का कधी वापरायचा आणि खा कधी वापरायचा हे सांगते। सुरुवातीला मी शब्दार्थ लिहितीये, तर ते पहिल्यांदा आपण वाचून घेऊयात। खबान, त्यानंतर खाई मोनो आणि नंतर खाईबा, आणि दुसऱ्या बाजूला काय आहे? साकाना, इनाका आणि का, ओके। तर यामध्ये ज्या ज्या ठिकाणी का आलाय तिथे मी पहिल्यांदा मार्क करते। आता सुरुवातीला ज्या ठिकाणी खा लिहिलंय तर तिथे काय झालंय की शब्दाच्या सुरुवातीला क हे अक्षर, का हे अक्षर आलंय, म्हणून त्याचं प्रोनाऊन्सिएशन काय केलंय? खा। आणि दुसऱ्या बाजूला का कुठे आलाय? एकतर शब्दाच्या मध्ये किंवा शब्दाच्या शेवटी किंवा प्रश्न विचारताना। म्हणजे आपल्याला लक्षात काय ठेवायचंय की ज्या वेळेस खा सुरुवातीला येईल, का हे लेटर, त्यावेळेस त्याचं प्रोनाऊन्सिएशन खा करायचं, आणि जर मध्ये आला असेल किंवा शेवटी आला असेल किंवा प्रश्न विचारण्यासाठी आला असेल त्यावेळेस त्याचं प्रोनाऊन्सिएशन का करायचं, ओके। चालेल, पुढे जाऊयात आपण। पुढचं लेटर आहे की। अतिशय सोपा आहे, कसा काढलाय तो पहा। दोन आडव्या रेघा काढल्या, त्यातली दुसरी जी आहे ती काय केली, थोडीशी मोठी काढली आणि नंतर एक मधून रेघ घेऊन तिला थोडस बळवले। तर मी तुम्हाला सांगेन स्ट्रोक ऑर्डर पहा। स्ट्रोक ऑर्डर मध्ये आपण चार स्ट्रोक ऑर्डर पाहणार आहोत। पहिली आहे आडवी रेघ, नंतर दुसरी, त्यानंतर मध्ये एक काढली आणि त्याला खालून छोटी वाटी काढली। तर तुम्ही लक्षात देताना दोन्ही बरोबर आहेत, ओके, दोन्ही बरोबर आहेत। पुस्तकामध्ये तुम्हाला बऱ्यापैकी वरची आपण जी दिसते ही पाहायला मिळेल, पण स्ट्रोक ऑर्डर मध्ये जी दिली आहे तर ती नक्की त्याचा तुम्ही त्याची तुम्ही प्रॅक्टिस करा, ओके। चालेल, सोपी आहे की नाही? त्यानंतर शब्दार्थ आहेत की। खूप छान, आवडीचा शब्द आहे माझ्या, की म्हणजे झाड, ओके। आणि दुसरा शब्द आहे किमोनो। किमोनो म्हणजे जापानीज ट्रॅडिशनल ड्रेस, ओके। प्रचंड महाग असतात हे ड्रेस, तुम्हाला मी दाखवेल त्याबद्दलचा एक व्हिडिओ, बघूयात आपण लवकरच, चालेल। पुढे जाऊ आपण। पुढे आहे कू। आता कू किती सोपा आहे, कू कसा काढलाय बघा, वन स्ट्रोक मध्ये काढून होतो कू, ओके, चालेल। त्यानंतर कूशी रिलेटेड शब्द आहेत कुत्सू। कुत्सू म्हणजे शूज, आणि दुसरा शब्द आहे कुदामोनो। कुदामोनो खाताना तुम्ही, खाण्याशी रिलेटेड आहे, म्हणजे काहीतरी आहे, कुदामोनो म्हणजे फळ, ओके, चालेल। पुढे बघूयात के। के कसा काढलाय? एक उभी रेघ काढून थोडीशी आतमध्ये वळवली, खूप जास्त वळवायची नाहीये,
थोडीशी वळवायची, त्यानंतर मध्ये त्यांनी एक आडवी रेख काढून एक उभी रेख काढली. पहा, तीन स्ट्रोक मध्ये आहे, एक दोन आणि तीन, आहे की नाही सोपं? चालेल, केशी रिलेटेड शब्द बघूयात. केशी गोमू आणि दुसरा आहे केगा. आता केशी गोमू, हा एन पिच्चूचा सोबती, आपण आयुएओ मध्ये एन पिच्चू पाहिलेले. एन पिच्चू म्हणजे काय? पेन्सिल. पेन्सिलचा सोबती केशी गोमू म्हणजे काय? खोडरबर. आणि केगा, केगा म्हणजे जखम, मग ती पायाला हाताला कुठेही झालेली असो. ओके, चल पुढे बघूयात. को, को पण अतिशय सोपा आहे. एक वरची रेख काढायची आडवी आणि खालची रेख. स्ट्रोक ऑर्डर बघूया. स्ट्रोक ऑर्डर मध्ये काढल्याप्रमाणे काढा, एक दोन. कोशी रिलेटेड शब्द आहेत कोदोमो. कोदोमो म्हणजे लहान मूल. त्यानंतर कोमे. कोमे म्हणजे राईस, भात. छान आहे की नाही? शब्दार्थ पण मस्त आहेत ना. ठीक आहे, ठीक आहे. ओके, तर आपण काय पाहिलं? काकीकू केको. आता मला इंटरेस्टिंग गोष्ट सांगायचंय. पुढे आपण बघणार आहोत गागी गु गे गो. तर इथे तुम्हाला काय फरक दिसतोय? काय ओळखीचं काय वाटतंय इथे? काकीकू केको ओळखीचं वाटतंय ना. पण काकीकू केको ला इथे वर जे दिसतात पहा, तेन 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 तेन, त्याला तेन तेन म्हणायचं. ओके, तर ते लावल्यामुळे काचा काय झालाय? गा झालाय. म्हणजे काला तेन तेन लावायचा आणि होणार गा गी गु गे गो. आहे की नाही सोपं? हे जे आहे याला तेन तेन असं म्हणतात. लक्षात ठेवा, कारण पुढची जी काही अक्षर आहे तिथं या अक्षरांना तेन तेन लागतो आणि त्याची इंटरेस्टिंग अक्षर तयार होतात, ते आपण पुढे बघणारच आहोत. मंडळी, जपान दर्शन मधील नवीन प्लेसला जायचं ना? मंडळी, आता आपण आहोत आराशियामा या ठिकाणी. आराशियामा हे क्योतो मधील अत्यंत प्रसिद्ध ठिकाण आहे. आपण ज्या ट्रेन मधून उतरलो त्या ट्रेन मध्ये आपल्या बरोबर भरपूर लोक आहेत, त्यांच्या बरोबर आपल्याला आराशियामा पाहायचा आहे. ओके, चालेल. तर इथे स्टेशन मधून बाहेर पडल्या हे दोघ जण आपल्या स्वागतासाठी आहेत. त्यांचा क्यूटसा डान्स आपण बघूया. टिंग 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 टिंग. ओके, आवडला ना डान्स? चालेल. त्यानंतर याच्या समोरच एक छोटस गार्डन आहे. तर या ठिकाणी आपण बसून विश्रांती घेऊ शकतो किंवा जर डबे वगैरे आणले असतील तर ते खाऊ शकतो. पण आपण थोडस पुढे गेल्यानंतर थांबणार आहोत. हा पूर्ण प्रवास पायी आहे. ओके, तर आपण इथं थोडीशी जागा बघितली की जिथे आपण न्याहरीसाठी थांबणार आहोत. न्याहरी किती छान शब्द वाटतोय ना. दुपारच्या जेवणाला थांबणार आहोत आपण. आपण काय काय घेऊन आलोय बघूयात. कांदा भजी आणलेली आहे, त्यानंतर मसाले भात घेऊन आलोय, पावभाजी आणली आहे आपण. आणि आता थंडीचे दिवस आहे तर थंडीच्या दिवसामध्ये मस्तपैकी गरमागरम चहा या थर्मासमध्ये आपण घेऊन आलोय. ओके, तर चला पटकन जेवण करून घेऊयात आणि पुढे आपण जाऊयात आराशियामाच्या मेन ठिकाणी. जाता जाता आपल्याला हा छोटासा ब्रिज लागतो. हा ब्रिज ओलांडल्यानंतर आपण मेन ठिकाणी पोहोचू. ही दोन झाडे किती छान दिसत आहेत ना. तर आपण पोहोचलेलो आहोत मेन ठिकाणी. तर इथं तुम्हाला एक छोटासा डोंगर दिसत असेल. तर हा पूर्ण जो डोंगर आहे तर याला आराशी असं म्हणतात आणि यामा म्हणजे पर्वत. आराशियामा असं नाव या प्लेसचं आहे. इथंही गर्दी तुम्हाला दिसते ॲज वेल अज तशी लोकं आपल्याला खरं पाहायला मिळत नाहीत. पण इथं भरपूर लोक आलेत. काही इव्हेंट असला ना की भरपूर लोक येतात. तर ही लोक इथं जो हा ब्रिज दिसतोय त्या ब्रिजला तोगे चुको, तोगे चुको ब्रिज असं म्हणतात. हा ब्रिज क्रॉस करण्यासाठी आहेत सगळे. आणि इथं ही जी रिव्हर दिसते, ही जी नदी दिसते त्याला खत्सुरा नदी असं म्हणतात. ओके, तर आपल्यालाही हा ब्रिज क्रॉस करून या ठिकाणी यायचंय. किती छान वाटतंय ना. एक तर आता आपण एवढं दमून आलोय आणि त्यात भरपूर जेवलोय आपण. तर हा सीन पाहून काय वाटतंय तुम्हाला? तुमच्यापैकी बऱ्याच जणांना असं वाटत असेल की मस्तपैकी काय हा सीन डोळ्यामध्ये साठवून ठेवावा. आणि बऱ्याच लोकांना असं वाटत असेल की एक वामकुक्षी घेतली असती तर. तर ते दोन नंबरची जी लोकं आहेत त्यामध्ये मीही येते. ओके, तर या ठिकाणी बोट पण आहे तुम्हाला दिसत असतील. या बोटीसाठी अर्ध्या तासाचे ते 1200 रुपये घेतात आपले. पण खूप छान वाटतं, म्हणजे मस्त वाटतं एकदम. आता हे पाहून तुम्हाला तसंही छानच वाटत असेल हो की नाही. ओके,
तर एकंदरीत खूप छान प्लेस आहे हे. आणि हे झाल्यानंतर आता बोटीतला प्रवास आपला संपल्यानंतर आपण बांबू फॉरेस्ट पाहायला जाणार आहोत. तर इथे तुम्हाला रस्ते दिसतात छोटे छोटे, तर कोणताही रस्ता तुम्ही निवडू शकता. यातले दोन रस्ते बांबू फॉरेस्टकडे जातात. तर आपण थांबा, आपण या रस्त्याने जाऊयात. ओके चालेल, ठीक आहे. तर बांबू फॉरेस्टमध्ये सगळे बांबू बांबूच आहेत. लाईटअप खूप सुंदर असतं, रात्रीचा खूप छान असतं. आपल्या जुने टांगा वगैरे असतात ना तसे इथे असतात, ते तुम्ही घेऊ शकता, फिरायला खूप छान वाटतात. त्यानंतर तुम्हाला जापनीज स्टाईलचा एक ड्रेस दाखवते, थांबा तरी. हां, ह्या चौघांनी घातलंय पहा. तर अशा प्रकारचे तुम्ही रेंटवरती ड्रेस घेऊन इथून फिरू शकता, पाहू शकता ट्रॅडिशनल यांचं. जाता जाता बसने सुद्धा आपण जाऊ शकतो, पण आपल्याला बसने जायचं नाही. आपण कशाने आलो, ट्रेनने. तर ट्रेननेच जाणार आपण. ट्रेनचा प्रवास खूप भारी वाटतो, बसचाही असतो. तर आपण आता परत परतीच्या प्रवासावरती निघालो. तिथे हे असे स्टॉल लागलेत. खरं हे स्टॉल पाहिल्यानंतर आपल्या इंडियाचा वडापाव भजीपाव फार फार मिस करते मी. तर यांच्या स्टॉलवरती वेगळेच पदार्थ असतात. तर आता रात्र झाली आहे, आता आपण परत निघालोय. संध्याकाळचे 4:45 वाजलेले आहेत, पण तुम्हाला दिसत असून केवढी म्हणजे अंधार पडलाय. तर हिवाळ्यामध्ये असंच होतं. तर आपण कोणत्या डब्यामध्ये बसूयात? आय होप तुम्हाला हा व्हिडिओ खूप आवडला असेल. कसा वाटला आजचा व्हिडिओ? नवीन लेटर पण शिकलो आणि क्योतो मधील आराशी आम्हाला जाऊन आलो, छान वाटलं की नाही? ठीक आहे, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल तर त्यांनी दाखवल्याप्रमाणे सबस्क्राईब करा चॅनलला, कारण आम्ही यानंतरचा जो व्हिडिओ टाकू त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला अगोदर येत जाईल. ओके ठीक आहे, जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा. आपण भेटूयात पुढच्या भागामध्ये, तोपर्यंत काळजी घ्या, धन्यवाद.